नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि दर्शकांचे हार्दिक व सहर्ष स्वागत. व्हिडिओमधील पाठासंदर्भातील ई अध्ययन करण्याअगोदर या व्हिडिओमधील क्रमवार मुद्द्यांविषयी आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना, नंतर अध्ययन निष्पत्ती, नंतर पाठाचा आशय व शेवटी स्वाध्याय व पाठाचा समारोप. यापैकी आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहूया, म्हणजेच पाठाचा परिचय. तर विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकातील प्राणी व पक्षी पहा. तर या चित्रात तुम्ही ओळखू शकाल का कोणते प्राणी व पक्षी आहेत? ही चित्र आपण प्रत्यक्षात रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण पाहिलेली असतील. शाळेतून घरी येताना किंवा घराकडून शाळेला येताना आपल्याला अवतीभोवती परिसरामध्ये हे प्राणी व पक्षी दिसलेलेच असतील. म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक पाठ शिकणार आहोत. कोणता पाठ शिकणार आहोत बरं आपण? चला तर मग पाहूया. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, पाठ क्रमांक 2 आणि पाठाचे नाव आहे अबब किती प्रकारचे हे प्राणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ शिकल्यानंतर आपण काय शिकणार आहात हे अध्ययन निष्पत्ती या डिजिटल फ्लिप डायरीच्या माध्यमातून जाणून घेऊया. विद्यार्थ्यांना प्राणी व पशुपक्षी यांच्यातील जैवविविधतेची ओळख होते. विद्यार्थी आपल्या आजूबाजूला असणारे पाळीव प्राणी यांची नावं सांगतील. विद्यार्थी विविध प्राण्यांच्या वैशिष्ट्याचे, उदाहरणार्थ हालचाल, कोठे राहतात, खाण्याच्या सवयी, आवाज इत्यादी ओळख. विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे जतन करणे हे का महत्त्वाचे आहे याचे आकलन होते. तर आता आपण पाठाचा मुख्य आशय जाणून घेऊया. सर्वसाधारणपणे प्राण्यांचे वर्गीकरण ढोबळमानाने 2 पद्धतीने होते, एक बाह्य निरीक्षणात्मक दृष्ट्या तर दुसऱ्या वैशिष्ट्यात्मक दृष्ट्या. बाह्य स्वरूपावरून आपण आकार, रंग, हालचाल आणि उपयोग या अंगांनी प्राण्यांचे वर्गीकरण करतो. चला तर मग जाणून घेऊयात प्राण्यांचे वर्गीकरण रंगानुसार. बगळा पांढरा असतो तर कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते तर मोर रंगबेरंगी असतो. तर आता आपण पाहूया आकारानुसार प्राण्यांचे वर्गीकरण. आपल्याला माहितीच आहे की घोडा व बैल आकाराने मोठे असतात, शेळी व कुत्रा हे आकाराने मध्यम असतात, तर उंदीर व खार आकाराने लहान असतात, तर काही प्राणी आकाराने खूपच लहान असतात बरं का. चला तर मग पाहूया या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने. आपल्या घरात किंवा घराबाहेर दिसणाऱ्या या मुंग्या याहूनही छोट्या असतात. तर आपल्या पिकांची नासधूस करणाऱ्या कीटकांच्या आळ्या तर त्याहूनही जास्त सूक्ष्मदर्शी असतात. म्हणूनच आपण या डिजिटल स्वनिर्मित दुर्बिणीचा या ठिकाणी वापर केला आहे. या कांद्यांच्या पिकावरील आळ्यांना आपण थ्रिप्स असे म्हणतो. तर पाहिलं हे पाहून आपल्याला म्हणावंसं वाटतं ना अबब किती प्रकारचे हे प्राणी. यानंतर आपण हालचालीनुसार प्राण्यांचे वर्गीकरण पाहूया. खारुताई चालते तुरु तुरु, तर हरीण पळते दुडू दुडू, तर हत्ती चालतो हळू हळू आणि बेडूक उड्या मारतो टुणू टुणू. तुरु तुरु दुडू दुडू हळू हळू टुणू टुणू अशाच वेगवेगळ्या हालचालीनुसारही प्राण्यांचे वर्गीकरण आपण करू शकतो बरं का. तर यासाठीच या झूम इन आणि झूम आउटचा वापर केला आहे. यानंतर उपयोगानुसार प्राण्यांचे वर्गीकरण आपण पाहूया. तर सर्वप्रथम गाय ही आपल्याला दूध देते, तर गाढव ओजी वाहते घोडी वाहतुकीसाठी, तर बैल शेतकामासाठी उपयोगी पडतो, आणि कुत्रा तर अनेक कार्यासाठी, उदाहरणार्थ घराचे रक्षण,
किंवा पोलीस तपासात. तर हे झाले बाह्य निरीक्षणात्मक वर्गीकरण किंवा वरवरचे वर्गीकरण. यानंतर शास्त्रज्ञ प्राण्यांच्या विविध वैशिष्ट्यानुसार कसे वर्गीकरण करतात ते पाहूयात. उदाहरणार्थ दूध देणारे प्राणी गाय, शेळी, कुत्रा आणि उंदीर. तर हे झाले सस्तन प्राणी, बरं का. यानंतर हवेत उडू शकणारे प्राणी म्हणजेच पक्षी, उदाहरणार्थ गरुड, चिमणी, तसेच आपल्या घराघरात असणारा कोंबडा. हे प्राणी पक्षी वर्गात मोडतं. यानंतर प्राण्यांच्या अधिवासानुसार म्हणजेच पाण्यात राहणारे प्राणी असे हे वर्गीकरण होते. उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील किंवा समुद्रातील मासे किंवा इतर जलचर, उदाहरणार्थ कासव, पानघोडा, जेलीफिश इत्यादी प्राणी पाण्यात राहतात. आता यानंतर आपण सरपटणाऱ्या प्राण्याविषयी जाणून घेऊयात. उदाहरणार्थ आपल्या सर्वांची धडकी भरवणारा साप. साप हा सरपटणारा प्राणी आहे. तर आपल्या घराच्या भिंतीवरची पालही सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये मोडते. तर सरडा, मगर, सुसर हेही सरपटणारे प्राणी आहेत. तर असे असंख्य आणि अनेक प्रकारचे कीटकं सुद्धा प्राण्यामध्ये मोडतात. त्यांचा एक वेगळाच प्रवर्ग आहे, बरं का. आपल्याला स्क्रीनवर दिसत असणाऱ्या या विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांना कीटक असे म्हणतात. आणि आपल्याला आवडणारा फुलपाखरूही या कीटक वर्गातच मोडतं, बरं का. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपण काय शिकलात. या पाठातून आपण विविध अशा प्राण्यांचा संचार शिकलो, तसेच प्राण्यामधील असलेली विविधताही अभ्यासली, तसेच अनेक प्राण्यांचे उपयोगही आपल्याला समजले. उपयोगाबरोबरच प्राण्यांची वैशिष्ट्येही आपल्याला या पाठातून समजलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्या अभ्यासक्रमातील या ठिकाणी संपला आहे, म्हणून हा वर्गपाठ तुमच्यासाठी. याच पद्धतीनं हा गृहपाठ आपल्याला घरून सोडून आणायचा आहे, बरं का. उद्या याच वेळी मी हा गृहपाठ तुमचा तपासणार आहे. धन्यवाद.